सोमवार को महाराष्ट्र के विपक्ष नेता विजय वड्डेटीवार के नेतृत्व में नागपुर के रवि भवन में ओबीसी की बैठक संपन्न हुई है। महाराष्ट्र में ओबीसी मराठा आरक्षण को लेकर सभी पक्षों की ओर से बैठकें ली जा रही है। इसी श्रृंखला में सोमवार को महाराष्ट्र के विपक्ष नेता विजय वड्डेटीवार के नेतृत्व में नागपुर शहर के रवि भवन में एक बैठक का आयोजन किया गया था। बैठक के बाद पत्रकारों से बात करते हुए वड्डेटीवार ने कहा कि आज की बैठक में मराठा ताकत दिखा रहा है, तो हमारी हिस्सेदारी कम मत करना। ओबीसी संगठन एक्शन कमेटी बनाकर बैठक की तैयारी कर रहे हैं। हम 350 जातियों का समुदाय है, हमें सभी को एकजुट करना है। आज या बैठकी मध्ये विदर्भातून आणि महाराष्ट्रातूनही काही संघटनांच्या नेत्यांनी सभा घेतला। मुळात जी भूमिका आपली ओबीसीची होती की ओबीसीच्या वाट्याचं कमी न करता कोणालाही द्या, कितीही द्या, त्या संदर्भात आमचा विरोध नाही, परंतु जरांगे पाटलांनी घेतलेली भूमिकेचा या सगळ्या बैठकीमध्ये स्पष्टपणे विरोध करण्यात आला। ओबीसी समाजाच्या वाट्यातून कोणीही वाटेकरी होऊ नये, सरकारने त्यांना वाटेकरी करू नये, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे ती भूमिका आणि त्याला समर्थन आमचं आहे, परंतु आमचा वाटा कमी न करता द्यावं अशा प्रकारची भूमिका मांडली। यानंतर शक्ती समाजाने दाखवून जर हा मोठा असा आंदोलन उभं केलं आहे तर अनेक आमच्या ओबीसी संघटनांची तयारी आहे की उद्याला लवकरात लवकर एक कृती समिती आम्ही गठित करणार आहोत। कृती समितीच्या माध्यमातून ओबीसी समाजांनी आपल्या मागण्यांसाठी नागपुरात भव्य अशी सभा आयोजित करावी आणि लोकांच्यापर्यंत ओबीसीच्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव करून देत असताना ओबीसीचा वाटेकरी कोणी होणार नाही ही भूमिका स्पष्टपणे मांडा। वड्डेटीवार ने आगे कहा कि शंभुराज देसाई का कहना है कि भूकंप तो आते ही रहेंगे, हालांकि ऐसा नहीं होता है, भूचाल आ जाएगा, विधानसभा अध्यक्ष ने निर्णय ले लिया तो भूचाल आ जाएगा। शंभुराज देसाई को न जाने कैसे झटके लगेंगे। तुम्ही काम करण्याची इच्छा व्यक्त केली त्या मागचं कारण नाही असं आहे की मी एका राजकीय पक्षाचा व्यक्ती आहे, माने माझे मी राजकीय पक्षाशी जोडलेलो आहे, राजकीय पक्षाचे विचार, खरं तर आज तीही चर्चा आली, अनेकांनी राजू आपल्या राहुलजींच्या भूमिकेचं समर्थन केलं, राहुल गांधींनी कास्ट जातनिहाय जनगणनेची भूमिका स्वीकारली आणि CWC मध्ये काय 10 ठराव घेतलेत त्यांचं पण समर्थन केलं आणि इतरांनीसुद्धा इतर पक्षांनीसुद्धा अशाच पद्धतीनं ते ठराव घ्यावेत आणि त्यांचा अनेकांनी सुद्धा त्यांना अभिनंदन पण केलं, पण माझा मी एका राजकीय पक्षाचा व्यक्ती असल्यामुळे माझा राजकीय विचार आहे आणि ओबीसीच्या हिताच्या आड माझी कुठेतरी माझ्याकडे बघताना माझा फेस आडवा येऊ नये आणि म्हणून मी माझी भूमिका ही पडद्यामागे राहील आणि इतरांनी समाजाने तो पुढे येऊन ही लढाई लढायसाठी मी माझी शक्ती त्यांच्या ताकदीनं किंवा माझी मी त्यांच्या पाठीमागे आहे, पण मी सावली बनून त्यांच्या पाठीमागे राहील। कोणी असं म्हणू नये की वड्डेटीवार एक पक्षाचा माणूस म्हणून पुढे आल्यामुळं त्या आंदोलनाला कुठेतरी वेगळी दिशा मिळू नये, त्यासाठी मला माझी भूमिका मागे ठेवलेली आहे। नाही असं आहे, आम्ही आमच्या समूहाला घेऊन चालतो आहोत, समूहाला घेऊन चाललं म्हणजे आम्ही कोणाला धमकवू शकत नाही आणि जो समूहाच्या पलीकडे विषमतेची भूमिका घेऊन जर जात असेल, जातीची भूमिका घेऊन जात असेल तर ते धमकवत असतील तर तो त्यांनी त्यांच्या धमक्या आणि ते देणारे इशारे त्यावर सरकार काय कारवाई करायचं ते सरकारची भूमिका ठरेल। आम्ही काय त्यांना इशारे देणार नाही आणि मी त्यांना धमकवू शकणार नाही। आता शंभुराजे ची भूमिका आजची तुम्ही जे म्हणताय भूकंपाचे झटके नेहमीच भूकंप म्हणून दाखवत असतात, पण झटकाही येत नाही आणि भूकंपही होत नाही। हां, भूकंप होईल, अध्यक्षांनी जर लवकरात लवकर निर्णय घेतला तर तो किती स्केलचा भूकंप होईल हे शंभूराजेंना पत्ताही लागणार नाही आणि शंभूराजे कुठे दिसतील हेही पत्ता लागणार नाही। ते गृहीत धरून चालला आहे, ओबीसी काहीच करू शकत नाही किंवा ओबीसीमध्ये ती ताकद नाही म्हणजे ओबीसी काही करू शकणार नाही असा जर समज त्या बैठकीतील
सरकारचा असेल तर येणाऱ्या दिवसामध्ये या सभेने ती तुमचा समज गैरसमज जो आहे तो दूर झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे महायुतीचीच वाट लावली आहे, त्यांचंच भविष्य अंधकारमय आहे. आता जाऊन चुकल्याचं काही लोकांना पश्चाताप होत आहे. कुठे येऊन पडलो म्हणजे ते म्हणतात ना वो आसमान से गिरा और खजूर में लटका, अशी परिस्थिती त्या बिचाऱ्यांची झाली आहे. अनेक जण त्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहेत, पवार साहेबाकडे जाऊन अनेक जण रडत आहेत की आमची चूक झाली, काही दिवस आम्हाला माल कमवू द्या, तिजोरी लुटू द्या, मग आम्ही पुन्हा तुमच्यासोबतच आहोत, आणि अशी भूमिका मांडत आहेत तर त्यांच्याकडे पुन्हा कोण जाईल. शरद पवार गुट पर प्रतिक्रिया देते हुए वड्डेटीवार ने कहा कि महागठबंधन इंतजार कर रहा है. कई लोग पछता रहे हैं कि महायुति में शामिल होकर उन्होंने गलती की. कई लोग उद्धव ठाकरे के संपर्क में हैं तो कुछ शरद पवार के पास जाकर रो रहे हैं. वो सोच रहे हैं कि थोड़ा सा पैसा कमा ले फिर हम भी आपके पास वापस आएंगे. ना आम्ही 350-450 जातीचा आमचा समूह जरांगे पाटील जरांगेंचा मनोज जरांगेचा समाज एक आहे, त्यामुळे एका आवाजाने सगळे समाज एकत्र येऊ शकतो. आम्हाला जो 450 आवाज द्यावा लागतो त्यावेळेस आमचा समाज एकत्र येतो, कारण 450 जातींचा समूह आहे आणि आम्ही समूहासाठी लढतो आहोत, आम्ही जातीसाठी लढत नाही. आमच्या समूह आमच्या सगळ्यांच्या भावना त्या आहेत की आपण समाज सामूहिक आणि समूहासाठी आपण लढत असताना एवढ्या मोठ्या जातींवर जर अन्याय होत असेल तर आपण प्रखरपणे आपली भूमिका मांडावी आणि शासनापर्यंत भूमिका जावी ही सगळ्यांची एकूण भावना आहे. नाही आज सगळ्यांच्या भूमिकेतून असं दिसलं आजच्या चर्चेतून की मराठा समाजाला ज्या पद्धतीनं काही अदृश्य शक्ती त्याला उसकवत आहे, त्यांना पुढे त्यांच्या आंदोलनाला आंदोलनावरून जी काही आत्ता मागणी होते आहे, परंतु एक गोष्ट स्पष्टपणे या ठिकाणी सांगितली पाहिजे आणि ती प्रखरपणे मांडतो आहे मी. जरा कोणी त्याचा अर्थ काही वेगळा करतील किंवा वेगळा काढतील पण खरंच ओबीसी समाजाला आत्ता जे मिळत आहे, ज्या सवलती मिळाल्या पाहिजेत, ज्या घरकुलं मिळाल्या पाहिजेत, ज्या गोष्टी हॉस्टेल मिळाल्या पाहिजेत, साधार योजना मिळायला पाहिजे, फॉरेन स्कॉलरशिप मिळायला पाहिजेत, त्यांच्या स्कॉलरशिपमध्ये वाढ व्हायला पाहिजेत, त्यांच्या क्रिमिनियरमध्ये वाढ व्हायला पाहिजेत, यावर कुठेही चर्चा होताना दिसत नाही. सरकार ओबीसीच्या प्रश्नासंदर्भात गंभीर नाही, बैठक घेते पण ते मिनिट्स बाहेर येत नाही, ते मिनिट्स तयार होत नाही, केवळ बैठकीचा फार्स रंगवला जातो आणि दुसरीकडे कास्ट वाईज सेन्सस करायसाठी सरकारची भूमिका नाही आणि तिसरीकडे मात्र हे एवढं मोठं आंदोलन ज्यावेळेस किंवा सभा होते 100 एकरमध्ये 200 एकरमध्ये 100 JCP लावून हे सगळं केलं जातं, तर मला वाटतं की श्रीमंत मराठा समाजांनी गरीब जरांगेसाठी आयोजित केलेली सभा असावी. अरे तुम्ही समजून घेत नाही, मी विरोधी पक्षाचा नेता आहे, विरोधक पक्षातील जे सामाजिक संघटना आहेत त्यांची ही बैठक आहे. ही पक्षीय पातळीवरची बैठक बोलवली तर 2 गट म्हणता येईल, तुम्ही त्याला असं स्वरूप का देताय? ही पक्षाच्या पलीकडची बैठक आहे, ही सामाजिक संघटनांची बैठक आहे आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतली ती पक्षाच्या अंतर्गत बैठक आहे, त्यामुळे त्याचा आणि याचा सब कसं जोडता येईल संबंध? तो एक वेगळा सेल आहे, तुम्ही त्याला वेगळे फाटे फोडू नका, त्याला वेगळ्या दिशेनं नेऊ नका. जाणून बुजून तुम्ही आमच्या ओबीसीच्या मध्ये भांडणं लावून मोठ्या समाजाचा फायदा करू नका. हे चॅनलवाण्यांना माझी सगळ्यांना विनंती आहे नम्रपणे की आम्ही आमच्या हक्कासाठी आमचा समाजातला 372 तो 450 जातीमधला गरीब माणसाला शोध घ्या, त्याची अवस्था पहा, त्याची परिस्थिती पहा, तो कसा जगतो आहे, कसा खातो आहे, कसा आयुष्य काढतो आहे हे पण बघा. यासाठी आमची तळमळ आहे, आम्हाला कोणाला देण्यासाठी आमचा अजिबात विरोध नाही. कोणाला काय देताय ते द्या, पण आहे तेच मिळत नाही आणि त्यातूनही वाटा काढायचा प्रयत्न होत असेल तर हा समाज रस्त्यावर भीक मागत फिरेल का? ही भूमिका आम्ही मांडतो आहोत. आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत, नाना पाहू आपलं काम करतायत, पक्षाचं काम करतायत, पक्षाच्या अंतर्गतची बैठक होती आणि मी पूर्वीच सामाजिक संघटना ज्या आहेत ओबीसीच्या त्यांची बैठक आयोजित केली आहे, म्हणून कृपया यामध्ये कुठेही दुसरा मतभेदाचा त्याला झालर देऊ नये. BCN News के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट.